समीर वानखेडे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, भांडुप इथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली भेट, तुमचा आमचा संघर्ष एकच, संजय राऊत यांची टिप्पणी। बंगलुरु मध्ये भारतीय क्रिकेट संघाने मोठ्या थाटामाटात साजरी केली दिवाळी, यावेळेला सर्व खेळाडू भारतीय ट्रेडिशनल लुक मध्ये पाहायला मिळाले। पुण्याच्या पवना नदीमध्ये केमिकलयुक्त पाणी, पाण्यामधील ऑक्सिजनचा साठा कमी झाल्याने जलचरांना धोका, नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात। पुण्याच्या दौंडमधील कुंजीर बायोएनर्जी कंपनीमधील एका स्टोर रूमला आग, आगीमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, एक ट्रकही जळून खाक। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याने तुफान गर्दी।